संवेदनशील शासकीय माहिती ही शत्रू राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी पथकानं डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDOच्या शास्त्रज्ञाला अटक केली आहे. ATSने दिलेल्या माहितीनुसार 3 मेला पुण्यातील DRDOचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्य बजावत असताना व्हॉट्सअप व्हॉइस मेसेज आणि व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह हस्तकाशी संपर्कात होते असं ATSने म्हटले. तर कुरुलकर यांना त्यांच्याकडे असणारी माहिती शत्रू राष्ट्राला मिळाली तर देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना होती. असं असतानाही त्यांनी हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानी व्यक्तीला ही माहिती पुरवल्याचं ATSने सांगितले. आता याच पार्श्वभूमीवर कुरुलकर यांच्या विरुद्ध मुंबईतील ATSच्या काळा चौकी युनिटमध्ये ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता हनी ट्रॅपिंग म्हणजे नक्की काय आणि या मागचा इतिहास काय सांगतो आणि यापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी कशी बाळगायला पाहिजे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता हनी ट्रॅपिंग म्हणजे काय? तर हनी ट्रॅप हा शब्द हनी आणि ट्रॅप या 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. हनी म्हणजे मध आणि ट्रॅप म्हणजे सापळा. आता स्पष्टपणे सांगायचं झालं तर गोड बोलून तुम्हाला जाळ्यात अडकवणं. या प्रकरणात मुख्यतः सुंदर महिलांना हनी ट्रॅपिंगचं काम दिलं जातं. तर यांना महिला म्हणा किंवा हेर म्हणा, तर या लष्करातील अधिकारी आणि संवेदनशील पदावर असलेल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढून देश किंवा विशिष्ट संस्थेशी संबंधित गोपनीय माहिती मिळवणं हा त्यांचा उद्देश असतो. म्हणजेच आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादं प्रेमळ किंवा लैंगिक नातं बनवून एखाद्या व्यक्तीकडून गुप्त माहिती काढून घेण्याला हनी ट्रॅप म्हटलं जातं. तर राजकारण, कॉर्पोरेट, क्रीडा या सगळ्याच क्षेत्रात कधी नाही तर कधीतरी हनी ट्रॅपिंगचा वापर करण्यात आलाय. आता पाहूयात की हनी ट्रॅपिंग हे कसं केलं जातं. तर दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैन्याला अडकवण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर करण्यात आला होता. मात्र काळानुसार हनी ट्रॅपच्या पद्धतीसुद्धा आता बदलत गेल्यात. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वाधिक हनी ट्रॅपिंग केलं जातं. यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल, मेसेंजर इत्यादी माध्यमातून लोकांना बळी बनवलं जातं. हनी ट्रॅपच्या शक्यतेबाबत लष्कर गेल्या काही वर्षांपासून अगदी सावध आणि आपल्या ड्युटी दरम्यान सोशल मीडियाचा वापर न करण्याचे आदेश सैनिकांना वेळोवेळी देतं. तसंच संवेदनशील ठिकाणं, गोपनीय कामं सोशल मीडियावर शेअर करू नका असंही सांगतं. आता प्रश्न असा आहे की DRDOचे शास्त्रज्ञ या प्रकरणात अडकले कसे? तर मिळालेल्या एका प्राथमिक माहितीनुसार कुरुलकर यांना पाकिस्तानी एजंट असणाऱ्या महिलेकडून एक मेसेज आला होता ज्यात तिने ती महिला लंडनची रहिवासी असल्याचं सांगितलं होतं. आता यावेळी या महिलेनं कुरुलकर देशासाठी करत असलेल्या कामाचं कौतुक केलं होतं. कालांतरानं या दोघांमध्ये बोलणं वाढलं. तर संबंधित महिलेला क्षेपणास्त्राची आवड असल्याने आणि याची माहिती आपण तिला दिल्यास ती आपल्यासाठी काहीही करेल असं कुरुलकरांना वाटलं. तर एकंदरीत याच उद्देशाने कुरुलकर यांनी DRDOची गुप्त माहिती त्या महिलेला पुरवल्याचं सांगितलं जाते. आता एवढंच नाही तर पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या एजंटने कुरुलकर यांना अडकवण्यासाठी अश्लील चॅट सुद्धा केल्याचं समोर आले. तसंच कुरुलकर कामानिमित्त रशियाच्या दौऱ्यावर जाणार होते आणि तिथून ते त्या महिलेला भेटण्यासाठी लंडनला जाणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला आणि ते लंडनला देखील गेले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. आता हनी ट्रॅपिंगची काही महत्वाची उदाहरणं आपण पाहूयात. तर 2012 साली वायुदलात लीडिंग एअर क्राफ्ट्समन म्हणून काम करणाऱ्या KK रणजित या अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती. तर 2015 ते 2017 या 2 वर्षांमध्ये लष्करातील 5 जवान आणि अधिकारी वेगवेगळ्या घटनांमध्ये हनी ट्रॅपचा शिकार झाले होते. 2018 मध्ये रोहतकमध्ये तैनात असलेल्या जवानाने सैन्य भरतीच्या 18 सेंटर्सचे फोटो काढून पाकिस्तानी गुप्त यंत्रणांना पाठवल्याचं उघड झाल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. तर 2019 मध्ये विचित्र बेहरा या जवानाला राजस्थानमधील पोखरणमध्ये हनी ट्रॅपमध्ये अडकल्याबद्दल अटक करण्यात आली होती. सप्टेंबर 2020 मध्ये दिल्लीतील DRDOमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञाचे हनी ट्रॅपिंगमध्ये अडकून अपहरण करण्यात आलं होतं. तर 2022 जुलैमध्ये प्रदीप कुमार प्रजापती या जवानाला राजस्थान पोलिसांनी हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याबद्दल अटक केली होती. मित्रांनो, सध्याच्या काळात हनी ट्रॅपिंगपासून सावधगिरी कशी बाळगावी ते ऐका. तर सध्याच्या काळात कोण कसा ट्रॅप लावेल हे आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळेच अनोळखी व्यक्तींशी एका मर्यादेच्या पलीकडे चॅट करण्याच्या मोहात तुम्ही पडू नका आणि तुमची वैयक्तिक माहितीही समोरच्या व्यक्तीला पाठवू नका.
आणि जर कुणी तुम्हाला सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा, आणि तरीही फसवणूक झाली असेल तुमची तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.